नमस्कार, मी श्वेता राज, विकास समाचार मध्ये आपलं स्वागत. वाडा येथे एसटीला भीषण अपघात झाल्याची घटना समोर आली आहे. या अपघातात 52 प्रवासी जखमी झाले असून त्यांची प्रकृती गंभीर आहे. जखमींना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. एसटी प्रशासनाने 1000 रुपयांची तातडीने मदत केली आहे. वाडा अघई महामार्गावरील जांभूळपाडा येथे आज सकाळी 7 वाजण्याच्या सुमारास चालकाने बसवरील नियंत्रण सुटल्याने बस शेतात जाऊन हा अपघात झाला. मिळालेल्या माहितीनुसार अपघात झाला त्यावेळी बसमधून 52 प्रवासी प्रवास करत होते. जखमींपैकी 2 प्रवाशांची प्रकृती गंभीर असल्याने त्यांना पुढील उपचारासाठी ठाणे येथील सामान्य रुग्णालयात हलवण्यात आले, तर दुसऱ्यांना वाडा येथील ग्रामीण आणि खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. जखमींमध्ये बहुसंख्य विद्यार्थी आहेत. रामनवमी प्रसाद, सुमन प्रसाद यांच्या हाताला आणि पाय फ्रॅक्चर झाल्याने त्यांना पुढील उपचारासाठी ठाणे येथे हलवण्यात आले. वाडा आगारची वाडा पिवळी MH 14BT 23 31 या क्रमांकाची एसटी आज सकाळी 7 वाजण्याच्या सुमारास पिवळीहून वाड्याकडे येत असताना हा अपघात झाला. जांभूळपाडा येथे असलेल्या गतिरोधकावर चालक काशीनाथ जाधव याने जोराचा ब्रेक लावल्याने बसवरील ताबा सुटून बस थेट शेतात गेली. या अपघातात 52 प्रवासी जखमी झाले असून त्यापैकी 2 प्रकृती गंभीर असल्याने त्यांना ठाणे येथे पुढील उपचारासाठी हलवण्यात आले. तुम्ही पाहत राहा विकास समाचार, ध्यास ग्रामीण विकासाचा. नमस्कार.